सध्या संपूर्ण देशभरात श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे खळबळ माजलेली असताना शेजारील देश बांगलादेशमध्ये अशीच घटना घडली आहे। अबू बकर याने आपली हिंदू प्रेयसी कविता राणी हिचा खून करून मृतदेहाचे तुकडे केले आहेत। पोलिसांना घरात एका बॉक्समध्ये मृतदेहाचं मुंडकं आणि शरीर सापडलं आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। 5 नोव्हेंबरला सपना घरात नसताना अबूने कविताला आपल्या भाड्याच्या घरात बोलावलं होतं। यावेळी दोघांमध्ये वाद झाला। याच वादात अबूने कविताची गळा दाबून हत्या केली। यानंतर त्याने तिचं मुंडकं आणि हात कापले। कापलेले हात त्याने नाल्यात फेकून दिले। मुंडकं एका पिशवीत गुंडाळून ठेवलं आणि मृतदेह एका बॉक्समध्ये भरून पडून गेला। त्याच रात्री अबूने सपनासह रुपसा नदी ओलांडली आणि ढाकाच्या दिशेने गेला। दुसरीकडे त्याच्या घरात कविताचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी लगेच सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं। रॅपिड ॲक्शन फोर्स आणि पोलिसांनी दोघांचं ठिकाण शोधलं। यानंतर दोघांनाही अटक करत स्थानिक पोलिसांकडे सोपवण्यात आलं। चौकशी दरम्यान अबू बकरने आपला गुन्हा कबूल केला। पोलिसांना मृतदेहाचे हातही सापडले आहेत। एका पिशवीत गुंडाळून ते टाकून देण्यात आले होते।